नमस्कार, सावी डिझायनर मराठी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सिंगलेट बेल्ट बेबी फ्रॉक शिवलेला आहे. ए लाईन फ्रॉक आहे हा. हा फक्त मी 60 सेंटीमीटरमध्ये शिवलेला आहे. तर चला याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखविते. इथे बघा, मी हा एक कापड घेतलेला आहे. हा फक्त 60 सेंटीमीटर आहे. इथे बघा, हा 60 सेंटीमीटर आहे. आणि आता याची लांबी बघा, हे बघा 22, त्याचं डबल 44 इंच आहे पूर्ण याची लांबी. तर आपला इझिली फ्रॉक होऊन जाणार. सगळ्यात आधी मी बघा, असा 4 फोल्ड करून कापड ठेवलेला आहे. त्याची लांबी पूर्ण आपली 24 इंच आहे. आपल्या बाळाचा रेडी फ्रॉक जो आहे तो 25 इंच आहे. तर 1 इंच आपण इथे बेल्ट बनवणार आहोत नंतर. तर इथे बघा, सगळ्यात आधी 8 इंचावरती टॉप पार्टचं मार्किंग करायचं आहे. तुमच्या बाळाचं जेवढं टॉप पार्ट असेल त्यातला 1 इंच मायनस करायचा, कारण की आपण ते नंतर 1 इंचाची नाडी ॲड करणार त्यामध्ये आणि डायरेक्टली इथनं कट करून घ्यायचं. हा आपला घेर निघालेला आहे. आता बघा, इथे मी हा 4 फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे. हा 8 इंच लांबीचा आपण कट करून घेतला होता तो. आता इथे आपल्याला 4 इंच शोल्डर टाकायचं आहे. इथे 4 इंच शोल्डर मी यासाठी घेतलं की आपण इथे सिंगलेट बेल्ट बनवणार, म्हणजेच आपण कसे लावणार आहोत म्हणून. आणि 3 इंच जे आहे ते मी आर्महोल घेतलाय. 4 इंच शोल्डर आणि 3 इंच आर्महोल घेतलाय. 1 इंच मी मायनस केलेला आहे, ते खाली उतरणार नंतर म्हणून. तर इथे बघा, इथे मी 1.5 इंचावरती मार्क केलं आणि गळ्याचा गोल आकार देऊन देणार आहे, कारण की 1 इंचाला आपण जनरली बेल्ट बनवणार, म्हणजेच पूर्ण गळा फ्रॉकचा जो आहे तो 2.5 इंचाचा होणार. म्हणून इथे मी 1.5 इंच मार्किंग करून गळ्याचा शेप देऊन दिलेला आहे. आणि आर्महोलचा पण आपल्याला असा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे मी इथे आर्महोलचा सुद्धा आकार दिलेला आहे. बाळाची जेवढी चेस्ट असेल त्यात 1 इंच लुजिंग ॲड करायचं आणि 1.5 इंचाची मार्जिन ठेवत 2 लाईन ज्या आहे त्या अशा ड्रॉ करून घ्यायच्या आहे. कमरेचं माप आणि छातीचं माप जे आहे ते आपल्या इथे सेमच राहणार. आता याचं असं कटिंग करून घेतलेलं आहे. 2 पार्ट निघालेला आहे आपले, बॅक आणि फ्रंट. आणि इथे बघा, मी ह्या 4 स्ट्रीप कट केलेला आहे, म्हणजेच आपण जेणेकरून याची नाडी बनवणार आणि नंतर ते कसे लावणार तिथे म्हणून. इथे बघा, 1.5 इंच याची रुंदी आहे आणि 13 इंच लांबी आहे. अशाच मी एकसारख्या 4 स्ट्रीप कट केलेल्या आहे आणि अशा या तिरकस पट्ट्या कट केलेल्या आहे. आता आपल्याला गळ्यावरती आणि आर्महोलवरती अशी फिनिशिंग द्यायची आहे. तर आपला टॉप पार्ट जो आहे तो उलट ठेवून आणि त्यावरती उलटच ती बायस स्ट्रीप ठेवून अशी शिलाई लावून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे आपल्या शिलाया लावून झालेल्या आहे आणि याला असे कटसुद्धा लावलेले आहे गळ्याला, आर्महोलला, सगळीकडे. तर आता इथे बघा, इथे ही पट्टी अशी घ्यायची आहे आणि इथे अशी दुमडत शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपलं रेडीमेड फ्रॉकसारखं फिनिशिंग दिसणार. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे आणि बॅक पार्टमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. इथे बघा, मी गळ्याची आणि आर्महोलची फिनिशिंग केलेली आहे. आता मी हे 4 तुकडे घेतले आहे छोटे छोटे. इथे बघा, आपण जिथे शोल्डर अटॅच, आपण जिथे नाडी अटॅच करणार आहोत तिथे अशी फोल्ड करून पलटवून घ्यायची आहे नंतर ती पट्टी. आणि ह्या ज्या 1.5 इंचाची स्ट्रीप जी घेतली होती ती सुद्धा आपल्याला एक साईडने शिलाई लावून पॅक करून घ्यायची आहे. इथे बघा, मी याची फिनिशिंग केलेली आहे. आता ही आपण जी स्ट्रीप कट केली होती त्या स्ट्रीपला आपल्याला कशाच्या तरी मदतीने असं बाहेर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे 4 स्ट्रीप रेडी केलेले आहे. आता इथे आपल्याला अशा अटॅच करून घ्यायचे आहे. इथे मी स्ट्रीप अटॅच केलेले आहे आणि 1 साईड मी फिटिंगची शिलाई सुद्धा लावलेली आहे. 1 साईड मी तशीच ओपन ठेवलेली आहे. आता ह्या आपला जो घेर काढलेला होता तो घेर आहे, याला अशा छोट्या छोट्या प्लेटा टाकायच्या आहे आणि जेवढं आपल्या बाळाचं माप आलं होतं कमरीचं त्याच्यानुसार आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे नंतर. इथे बघा, अशा प्रकारे माझ्या प्लेटा आलेल्या आहे. आणि आता इथे टॉप पार्ट जो आहे तो घेरला खाली असा अटॅच करणार. अशा प्रकारे अटॅच करून झालेलं आहे. आता आपल्याला डायरेक्टली वरून आर्महोल वरून तर डायरेक्टली खाली घेरपर्यंत फिटिंगची एक शिलाई लावून घ्यायची आहे.
आणि खाली डबल फोल्ड करून शिलाई सुद्धा लावून घ्यायची आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।